हॅलो फ्रेंड्स, तर आजची ब्रेकिंग न्यूज थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. मोहिनी हजारे झाली आहे डॉलर कमवायचे एक साधन. या बायकांना व्ह्यू कमी यायला लागले की मोहिनी ताईंचे फोटोज थंबनेलला लावून या व्ह्यू कमवण्याचे काम करत असतात. पण या सर्वांचा परिणाम त्या ताईवर कशा प्रकारे होतो याचा विचार कधी केला आहेत का? तुम्हीसुद्धा एक आई आहे. अहो, ती एकटी बाई दोन मुलांना सांभाळते, प्लस आता सासू आजारी आहे, तर सासूलासुद्धा दोन वेळेस बघायला गेली छोट्या बाळाला घेऊन. स्वराज किती आजारी हे आहे ती तिच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळालंच असेल. डेली रुटीन, आणि दुसरं आता त्या ताईने जसं सांगितलं होतं तसं ती फक्त आता डेली रुटीन दाखवत होती तिचं. आणि त्या डेली रुटीनमध्ये आपण बघू शकतात की ते किती चांगल्या प्रकारे स्वराजची काळजी घेते. आणि तुम्ही बोलतात की तू मुलांकडे लक्ष देत नाही. मी माझ्या मुलीमध्ये आणि स्वराजमध्ये फक्त 8 दिवसाचा फरक आहे. जेवढी काळजी ताई त्या स्वराजची घेते तेवढी काळजी तर मी सुद्धा माझ्या वीराची घेत नाही. मी बऱ्याच वेळेस व्हॉट्सअपवर ताईला विचारत असते की ताई, तू स्वराजला हे खायला बनवलं तर ते कसं बनवलं, आणि ती ताई छान समजून मला सांगत असते. इतकी काळजी ती त्या स्वराजची घेत असते. पण खरं आहे, आईच्या दुधाशिवाय मुलाची प्रतिकार शक्ती वाढत नाही, आणि काही टेन्शनमुळे त्या स्वराजला आईचं दूध कमी पडलं आणि त्यामुळेच तो वारंवार आजारी पडतो. त्यामध्ये त्या ताईची काहीच चुकी नाही आहे. आणि एक गोष्ट म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणतायत की तुमचं आणि त्या गणेशजीचं भांडण हे तुमचं फक्त पैसे कमावण्याचं एक नाटक होतं आणि तुम्ही एकत्र होणार आहे, तर ठीक आहे ना, काय हरकत आहे एकत्र होते. उलटं चांगलं आहे, त्यांचा संसार पुन्हा नव्याने सुरू होईल. खूप चांगला आहे. उलट्या या व्हिडिओच्या मार्फत मी ताईला सांगू इच्छिते की ताई, खरंच जर तुला असं वाटत असेल तर खरंच तू गणेशजींना माफ कर आणि परत नवीन संसाराला सुरुवात कर. तुम्ही सर्वजण सोबत खूप छान वाटतात. तर प्लीज ताईंना ट्रोल करणं बंद करा, कारण आधीच त्यांच्या डोक्याला काही कमी त्रास नाही आहे. म्हणजे आतापर्यंत मला तर त्यांच्या संकटांचेच व्हिडिओ दिसत आहेत. थोडासा आनंद आला की लगेच संकट त्यांच्या दाराजवळ उभंच असतं. तर प्लीज कुठंतरी हे थांबा. तुमच्या थोड्याशा फायद्यासाठी तुम्ही त्यांना डिस्टर्ब करतायत. आता काही दिवसासाठी शांत होतं, परत सुरू झालं मोहिनी हजाराला ट्रोलिंग करणं. तर हे थांबा कुठंतरी.